ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग एक येथे रविवारी सकाळी तुळजापूर नाकादेवी मंदिरात पूजन करून महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पदयात्रा निघाली. ही पदयात्रा शांतीनगर, जोशी चौक, विजय भवानी देवी मंदिर, बालाजी ग्रुप, बावली चौक, साखळी विहार, धोत्रीकर वस्ती, मनपा शाळा, दुर्गादेवी मंदिर, अन्नपूर्णा गेट, सहस्त्रन प्रशाला येथे संपन्न झाली. या पदयात्रेत माजी सभागृह नेते संजय कोळी, बाबूराव जमादार, युवराज भोसले, सोमा शिंदे, संभाजी अडगळे, दशरथ दांडेकर, राज मंडगर, गजानन कोळी, पप्पू वालीकर, राज हिरेभट, रोहित गोरे, मनोज कलाल, मालू रेवे, दीपक फकरे, योगेश पाटील, संजय पुजारी, सोमा पंतोजी, स्वामी वरगंटी, लिंगप्पा शिरकुल, लकी शिरकुल, शिवा शिरकुल, सुरेश धोत्रे, बंदीनवाज शेख, सचिन पाटील, वीरेश कलशेट्टी, राज पुजारी, अंबादास पुजारी, शंकर आचिमनी, प्रकाश कारंडे, अनिल इडागोटे, प्रसाद माळगे, प्रभू सुलतानपुरे, मल्लू सुलतानपुरे, सिद्धू जमादार खाने, सिद्धू बोलीमणी, आनंद नरोटे, अय्याज शेख, गुड्डू हेर, प्रकाश झाडपुके, सुरेश सुलतानपुरे आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांची पदयात्रा निघाली असता आज या भागामध्ये महिलांचा खूप प्रतिसाद आहे, युवकांचा पण प्रतिसाद आहे. कारण जेणेकरून ह्या वार्डामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इथं खूप काम केलेलं आहे. त्यामुळं या भागामधून आम्ही मालकांना खूप म्हणजे एक 5 ते 10 हजार मताने आम्ही लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लीड मिळणार. आणि 100% आमचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक हे बहुमताने निवडून येतील असे आम्ही आज ह्या इथल्या जमलेल्या महिलांच्या आणि सगळ्यांच्या प्रतिसादावरून आज आम्ही इथं व्यक्त करतो. कारण ह्या भागामध्ये जे उबाटा मुर्द्या आणि तुतारी म्हणा अशा पक्षांना इथं कार्यकर्ता मिळणं मुश्किल आहे. कारण इथं महायुतीचं काम खूप जोरात झालेलं आहे आणि भविष्यामध्ये पण खूप जोरात होणार आहे. इथल्या सर्व बांधवांना मी माता भगिनींना विनंती करतो की सर्वांनी देशमालकाला भरघोस मताने विजय करावं आणि त्यांना निवडून आवा अशी सर्व माता भगिनींना विनंती करतो. हे 5 वेळा विजय होतील. कारण त्यांच्या विजयाचं कारण हे आहे की आज त्यांचं 4 वेळा जेव्हा जनता निवडून देते त्यांच्या कामाच्या जोरावर ते निवडून येत असतात. कारण भारतीय जनता पार्टीचे एक शहर उत्तरमध्ये बुलंदाबाद माननीय विजयकुमार देशमुख मालक हे 5 वेळा निवडून येणारच. त्यांना 1 लाख मताच्या दिक्काने निवडून येतील असं मी गवाही देतो. कारण आज त्यांच्या एक आमदार असून त्यांनी वेळ काढून सगळ्या लोकांशी संपर्क साधतात व टाईम देतात हेच त्यांचं एक मोठं श्रेय आहे. आणि कारण मालकाचा स्वभाव असा आहे की जे भी माणूस त्यांच्यापर्यंत जाईल त्यांना समाधान करून व नाराज न करता आणि त्यांनी कामाच्या जीवावर निवडून येतील. आमच्या प्रभाग नंबर 1 याच्या वतीनं मी कमीत कमी 10 हजार मताचा लीड देणार आहे. उत्तर मंडळाचा अध्यक्ष प्रथमेश अनंतकर, 248 शहर उत्तर महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख मालक आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये पदयात्रेसाठी सामील झाले होते. या ठिकाणी प्रभागातील महिला अत्यंत उत्सुकपणे देशमुख मालकांच्या पाठीमागे आहेत आणि या ठिकाणी 1000 महिला देशमुख मालकांच्या समर्थनात रस्त्यावर उतरून त्यांनी आपला शेवटपर्यंत या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे याची ग्वाही या ठिकाणीच देशमुख मालकांना मिळाली आहे. मी आदरणीय नगरसेवक संजय कनके यांच्या वतीने शब्द देतो की त्यांनी जो 10 हजाराचा लीड दिला आहे तो मी 11 हजाराचा लीड प्रभाग क्रमांक 1 मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि देशमुख मालक या ठिकाणी पाचव्यांदा निवडून येऊन कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळतील. एवढे बोलून मी 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.